एक ब्रेकिंग न्यूज आहे, विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळ अजूनही सुरूच आहे। विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे। या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला पत्र देखील लिहिलंय। विद्यापीठाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यापर्यंत घेण्याच्या सूचना UGC ने केल्या होत्या, त्यावर उदय सामंत यांनी हे पत्र लिहिलंय। विद्यार्थ्यांच्या जीवाशी आपण खेळतोय याचं भान राखावं असं या पत्रात सामंत यांनी म्हटलंय। तर या संदर्भात त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। अंतिम वर्षाच्या परीक्षेचा तिढा अजून सुटलेला नाहीये। उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी UGC ला पत्र लिहिलं आहे। आपल्या सोबत उदय सामंत आहे। सर, काय नेमकं पत्र लिहिलं आहे, पत्रात काय म्हणलं? काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीची बैठक होऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा, अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आणि तसा आम्ही GR काढला। पण तो GR काढल्यानंतर, तो GR काढत असताना आम्ही काढला 20 एप्रिलचं जे पत्र होतं UGC चं, ती गाईडलाईन डोळ्यासमोर ठेवून काढला। आणि काल अचानक UGC ने सांगितलं की आम्हाला परीक्षा घ्यायच्या आहेत आणि परीक्षा सप्टेंबर एंडला घ्यायच्या आहेत। हा माझ्यासकट पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील धक्का होता। ही गाईडलाईन देत असताना ती परीक्षा कशी घ्यायची आहे, सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करायचं आहे, क्वारंटाईनसाठी दिलेली कॉलेजेस कशी घ्यायची आहे, पेपर तपासणी कशी करायची आहे, पेपर छपाई कुठं करायची आहे, उत्तरपत्रिका छपाई कुठं करायची आहे, हा सगळा विचार करून डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीमध्ये हा निर्णय घेतलेला होता की आम्हाला परीक्षा घेणं शक्य नाही। आणि कालचा निर्णय आल्यानंतर पुन्हा तर वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोना चाचण्यांबाबत राज्य सरकार फारसं गंभीर दिसत नाहीये। टेस्टची संख्या वाढवायला हवी असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे। तर आंबेडकर राजगृह तोडफोड प्रकरणी आरोपींना अटक व्हावी आणि कठोर शिक्षा देखील व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत पाहूयात। जोपर्यंत आपण ॲग्रेसिव्ह टेस्टिंग करणार नाही, आता हे जे काही घरात जर एक पेशंट मिळाला तर उरलेल्या सगळ्यांचा टेस्टिंग झालंच पाहिजे। आता मध्यंतरी, आता काल थोडस बदललंय, मध्यंतरी राज्य सरकारने एसिम्प्टोमॅटिकचं टेस्टिंगच करायचं नाही असं स्वतःच्याच भरोशावर निर्णय केला। ICMRने कधी सांगितलं नव्हतं की एसिम्प्टोमॅटिकचं टेस्टिंग करू नका। मी काल रात्रीचं त्या संदर्भात ट्विट करून मी त्याचा निषेध देखील केला। मी स्वतः जॉईंट सीपींशी बोललो रात्री, त्यांना सांगितलं की तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना पकडलं पाहिजे। मी दादासाहेब आंबेडकर यांच्याशी देखील रात्री चर्चा केली आणि त्यांच्याकडे काही CCTV फुटेज आहे ते त्यांनी दिलेलं आहे। मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे गुन्हेगार पकडले जातील आणि अशा प्रकारे जे विकृत काम करतात त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, तात्काळ झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।